नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। भगवान बुद्ध हमसे जी का टीचिंग्स आहेत, उपदेश आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक उपदेश फार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक उपदेश समजून घेणं फार आवश्यक आहे. एंड केंड प्रकारे तो आपल्या समाधीशी, आपल्या ध्यानाची प्रगतीशी, आपल्या धर्माच्या जाणीविषयी संलग्न आहे. प्रामुख्याने भगवान बुद्धाने जे आर्य सत्य सांगितलेलं आहे, ते आर्य सत्य वारंवार आपण त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे, त्याच्याविषयी मनन करणं आवश्यक आहे. कारण आर्य सत्य समजून घेणंच म्हणजे आपल्या निपणाचा जो मार्ग आहे त्याच्यावरती प्रत्यक्ष आरूढ होणं, प्रशस्त करणं. आपण वेळोवेळी ऐकलेलं आहे आर्य सत्य म्हणजे दुःख, दुःख समुच्चय, दुःख निरोध आणि दुःख नारद गामिनी पटिपदा आर्याष्टांगिक मार्ग. तर हे आर्य सत्य आहे. पुढे दुःखाची जी व्याख्या भगवान बुद्ध करतात, जाती भी दुःखा, जरा भी दुःखा, व्याधी भी दुःखा, मरणं भी दुःखा, पिए ही विपयोगो दुःखा, अपिए ही संपयोगो दुःखा, यंपि इच्छं न लब्धि तंपि दुःखा, संकित्तेन पंच उपादान खंदा दुःखा. तर हे प्रत्येक जे भगवान बुद्धांनी व्याख्या केलेली आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण म्हणतो जाती पी दुःखा म्हणजे जन्म देखील दुःख आहे, सरसकट आपण विचार करतो की जन्मामुळेच हे पुढचे जे दुःख आहे ते उद्भवलेले आहे, जसं की व्याधी, वृद्धत्व, मृत्यू आणि बाकी जे काही व्याख्येमध्ये आहे ते सर्व जन्मासोबतच आपल्याला प्राप्त होतात आणि म्हणून जाते भी दुःख. परंतु आणखीन थोडंसं डीपमध्ये जाऊन त्याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. जातीबरोबर जे काही आपल्याला प्राप्त होत आहे, जन्माबरोबर आपल्याला जे काही प्राप्त होत आहे त्या सर्वांचा सर्वांगीण विचार करणं खूप आवश्यक आहे. जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर आपण उदाहरण घेऊ शकतो की आपण एखादी नवीन कार घेतलेली आहे. नवीन कार घेणं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये कसलं दुःख आहे असं तुम्ही म्हणू शकाल. परंतु जर आपण व्यवस्थित विचार केला तर जेव्हा आपण कार घेण्याचा विचार करतो तेव्हा फक्त आपल्याला ते कार घेण्याचे लाभ, फायदे किंवा त्याच्यामध्ये जो सुख आहे त्याच्या विषयीच आपण विचार करत असतो आणि त्याच्यामध्ये आपण
सुखावून जात असतो, आनंदित होत असतो. पण ज्या क्षणी आपण कार घेण्याचं ठरवतो, त्या क्षणापासून एक वेगळी मालिका सुरू होते. जसं की कार घ्यायची म्हटली की मग त्याच्यासाठी जी आर्थिक जुळवाजुळव करणं, त्याची गणित जुळवणं, त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था करणं, तर हे काय सुख आहे? जी काही आपली आर्थिक परिस्थिती आहे, त्यामध्ये मग एखाद्या कारचं जे आणखीन खर्च आहे, तो जर आपली शक्ती असेल तर आपण व्यवस्थित पेलावू शकू. परंतु काही काही नाही, बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या त्या सुखासाठी आपण थोडं तडजडी करतो, आणि जे कारचा EMI आहे तो भरण्याची आपण तयारी दाखवतो, आणि मग अशा प्रकारे या दुःखाला सुरुवात होत असते. पुढे कार आणण्यासाठी जी काही आपल्याला प्रोसेस करावं लागते, जाणं, बुक करणं, प्रतीक्षा करणं, ते काही सुख आहे, ते देखील दुःख आहे. जसं की आपण जातो, ती जी दुकान आहे त्याच्याशी बोलतो, मग तो सांगतो की इतकं वेटिंग आहे, तितकं वेटिंग आहे, त्याच्यासाठी इतके पैसे लागतील, वेगळे पैसे द्यावे लागतील. मग 6 महिने थांबावं लागेल, 7 महिने थांबावं लागेल. मग आपण सांगतो आपल्याला जल्द लवकर हवी आहे, मग काय आणखीन ऑन मनी देऊन आणखीन तयार होत असतो, ते काय सुख आहे? हे देखील दुःख आहे. परंतु कार येण्याच्या जे आपला आनंद आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी इग्नोर करतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही. प्रत्यक्ष कार आपल्या ताब्यात येते, मग तिची पार्किंगची व्यवस्था, मग तिला रोज तिला धुण्याचं काम, तिला मेंटेन करण्याचं काम, ह्या सगळ्या गोष्टी याच्या पाठोपाठ येत असतात. नवीन गाडी आपल्यामध्ये उत्साह असतो, आधी आपण उत्साहाने या सगळ्या गोष्टी करत असतो, परंतु पुढे पुढे हा उत्साह मावळून जातो, आणि मग ती त्याची परिणिती दुःखामध्ये होत असते. पुढे जाऊन आपण गाडी व्यवस्थित देखभाल करत आहोत, नेहमी सर्व्हिसिंगला जात आहोत, परंतु काही अनपेक्षित त्याच्यामध्ये बिघाड होतात, पंक्चर होते, गाडीला कुणी स्क्रॅच करतं, एखादा किरकोळ अपघात होतो, आणि मग आपल्याला आनंद होतो का? नाही, ते देखील एक दुःखच आहे. तर अशा प्रकारे काही क्षणिक सुखासाठी आपण दुःखाची एक अखंड मालिका तयार केलेली आहे. पण ते जे सुख आपण मनामध्ये कल्पना केलेली आहे,
त्याच्या समोर हे डोंगर एवढं दुःख आपल्याला दिसत नाही. आणि म्हणूनच भगवान बुद्ध आपलं लक्ष या दुःखाकडे आकर्षित करत असतात. म्हणून आपण देखील वेळोवेळी या दुःखाविषयी चिंतन करणं खूप आवश्यक आहे. म्हणून काय आपण गाडी घेण्याचं थांबवायचं नाही आहे, परंतु आपली सजगता नेहमी असली पाहिजे की जेव्हा मी एखादं सुखाची अपेक्षा करत आहे आणि त्या सुखासोबत जे काही दुःख माझ्या वाट्याला येणार आहे त्याची देखील आपल्याला जाणीव असणं आवश्यक आहे. आणि ह्याचा संबंध आपल्याला जाती भी दुःखाशी जोडता येईल. जसं की जाती भी दुःख म्हणजे जन्म हे देखील दुःख आहे. जन्माच्या सोबतच आपल्याला एक शरीर प्राप्त होतं, एक काया प्राप्त होते आणि ही काया देखील त्याला आपण कारची उपमा देऊ शकतो. ज्या क्षणी आपल्याला काया प्राप्त होते, शरीर प्राप्त होतं, तर त्याच्या देखभालीची मेंटेनन्सची किंवा रखरखाव करण्याची जबाबदारी आपल्यावर येत असते. जसं की EMI चं आपण उदाहरण घेतलं तर ज्याप्रमाणे गाडीचा आपल्याला हप्ते भरावे लागतात त्याप्रमाणे आपल्याला देह चालवण्यासाठी, शरीर चालवण्यासाठी, काया चालवण्यासाठी रोज भोजन करावं लागतं, भोजन घ्यावं लागतं आणि मग त्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला काम करणं किंवा भिक्षूंना दारोदार जाऊन अन्न गोळा करणं ह्या गोष्टी कराव्या लागतात. जरी शरीरासाठी अन्न आवश्यक असलं तरी हे सगळं दुःखच आहे. आणि ह्या शरीरासोबत आपल्याला हे दुःख प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर जेव्हा आपण गाडीच्या देखभालीची गोष्ट करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या शरीराची देखील देखभाल करावी लागते. जसे की आंघोळ करणं आहे, आपलं शरीर वेळोवेळी स्वच्छ ठेवणं आहे, जे आपले काही शरीर भाग वाढत असतात त्यांचे कापणं आहे, या सर्व गोष्टी वेळोवेळी आपल्याला कराव्या लागतात. जर आपण केल्या नाही तर मग आपले शरीर ओंगळवाणं, घाणेरडं, त्याच्यामधून वास येणार यायला सुरुवात होते. जर आपण आंघोळ केली नाही तर आपल्या शरीरातून दुर्गंधी यायला सुरू होते. नखे आपण कापली नाही तर ती वाढून आपल्याला इजा होऊ शकते. केस आपल्याला वेळोवेळी पुरुषांना वेळोवेळी कापावे लागतात. तर ही देखभाल आपल्याला ह्या कायासोबत प्राप्त होत असते. आणि हे तुम्हाला वाटतं का हे सुख आहे, तर हे देखील एक दुःख आहे. आणि त्यानंतर एखादं अनपेक्षितपणे कुठलाही आजार किंवा शरीरामध्ये काही त्रास उत्पन्न झाल्यात ते देखील एक दुःख आपल्यामध्ये उत्पन्न होत असतं. व्यवस्थितरित्या योग्यरित्या देखभाल करून देखील काही ना काही प्रकारच्या व्याधी, काही ना काही प्रकारच्या
त्रास शरीराला होत असतो. तर अशा प्रकारे ह्या शरीरासोबत, कायासोबत, जन्मासोबत आपल्याला दुःख प्राप्त होत असतो. तर म्हणूनच जेव्हा भगवान बुद्ध दुःखाची व्याख्या करतात, त्यापेक्षा त्या पुढे पुढे जाऊन भगवान बुद्ध सांगतात की दुःखाचे 3 प्रकार आहेत. याच्याविषयी तुम्ही आधी देखील ऐकलं असेल, परंतु आपण ह्या गोष्टींचा त्याच्याशी ताळमेळ घालत आहोत. प्रकार एक म्हणजे दुःख दुःख. दुःख दुःख म्हणजे जसं की आपल्याला शरीर प्राप्त झालेलं आहे आणि शरीरात बरोबरच त्याची जी देखभाल आहे ती देखील आपल्याला करावी लागत आहे. म्हणून हे दुःख दुःख दुःखाच्या पाठोपाठ येणारं दुःख आहे. त्यानंतर दुसरं आहे संखार दुःख. संखार दुःख म्हणजे हे शरीर त्याची देखभाल करण्यासाठी जे आपल्याला कृती कराव्या लागतात त्या सर्व कृती या संखार दुःखामध्ये येत असतात. त्यानंतर विपरिणाम दुःख म्हणजे या शरीराची किंवा आपण कारचं उदाहरण घेतलं त्याच्या आपण योग्य प्रकारे देखभाल करताना देखील करत असताना देखील त्याच्यामध्ये काही बिघाड होणं, त्याच्यामध्ये अनपेक्षितरित्या एखादा बिघाड होणं याला विपरिणाम दुःख म्हणतात. परिणाम म्हणजे रिझल्ट, परिणाम मराठीमध्ये परिणाम म्हटलं जातं. आणि विपरिणाम म्हणजे विशेष प्रकारचा म्हणजे अनपेक्षितपणे ज्याची आपण अपेक्षा केलेली नाही आहे. तर अशा प्रकारचा परिणाम त्याच्यामध्ये उत्पन्न होणे हे देखील दुःख आहे. विपरिणाम दुःखामध्ये आपण शरीराच्या बाबतीत म्हणू शकतो की जसं आपण वय होत जातं तसं तसं आपल्या केस पांढरे होण्यास सुरुवात होते, आपले दात कमकुवत होतात, पडायला लागतात, आपली त्वचा सुरकुतली होते, आपले जे शरीराची क्षमता आहे ती कमी होत जाते आणि हळूहळू आपण वृद्धत्वाकडे जात असतो. तर याला देखील आपण विपरिणाम दुःख म्हणू शकतो. कारण जरी आपण पाहिलेलं आहे की इतर मनुष्य आहेत त्यांच्याशी देखील अशाच प्रकारे त्यांचे केस पांढरे झालेले आहेत, दात कमकुवत झालेले आहेत, पडले आहेत, त्वचा सुरकुतली आहे, हे सगळं आपण प्रत्यक्ष पाहून देखील आपली अशी इच्छा असते की आपण अशा गोष्टींना सामोरे जाऊ नये. आणि म्हणून आपले प्रयत्न असतात की आपण तारुण्य टिकवण्यासाठी धडपडत असतो, केसांना कलर करत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे औषधं किंवा पद्धती ट्राय करत असतो की जेणेकरून आपण ह्या गोष्टी टाळू शकत नाही पण डिले करण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्या शरीरासोबत ह्या सगळ्या 3 प्रकारचे दुःख, दुःख दुःख, संखार दुःख, विपरिणाम दुःख आपल्याला प्राप्त होत असतं. जर अशा प्रकारे आपण विचार करू तर हे जे आपल्याला दुःख आहे, जाते पे दुःख, ह्याचा एक वेगळा वाईड अँगल आपल्याला प्राप्त होत असतो. एकदम मोठ्या दृष्टिकोनातून आपण हे दुःख सहज अनुभवू शकतो. कारण आत्तापर्यंत ह्या दृष्टिकोनातून आपण पाहिलेलं नसतं.
आणि मग तुम्ही प्रत्यक्ष अनुभव शकाल की प्रत्येक क्षण हे आपण दुःखातून जात असतो, प्रत्येक क्षण आपल्याला कसल्या ना कसल्या स्वरूपामध्ये दुःख प्राप्त होत असतं. आणि जेव्हा हे प्रत्यक्ष दुःख आपण अनुभवू तेव्हा आपल्याला जे निब्बाण प्राप्त करायचे आहे, जे आपल्याला परमसुख प्राप्त करायचे आहे, त्याचं महत्व आपल्याला लक्षात येत असतं. तर हे जे शरीर आहे, या शरीराचं जे स्वरूप आहे, ते देखील आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. हे 9 भोका आहेत आणि ह्या 9 भोकातून दुर्गंधी, घाणेरडा स्त्राव, घाणेरडा मल हा नेहमी बाहेर येत असतो. ही आपल्या शरीराची वस्तुस्थिती आहे, परंतु या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून आपण या शरीराला साज शृंगार करून सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. वेगवेगळे सुगंध द्रव्य वापरून सुगंधित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आकर्षक कपडे वापरून त्याला आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करत असतो. महागडे अलंकार वापरून त्याच्यामध्ये सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करत असतो. एवढं सगळं करून देखील शरीराची जी मूळ स्थिती आहे किंवा मूळ त्याचे जे वस्तुस्थिती आहे, त्याच्यामध्ये कसलाही फरक पडत नाही, त्याच्यामध्ये कसलाही बदल होत नाही. आपण कितीही महागडे सुगंधी द्रव्य वापरली आणि जर आपण 2 दिवस 3 दिवस आंघोळ केली नाही, तर काही वेळापुरते ते सुगंधी द्रव्यांच्या प्रभावाने आपली दुर्गंधी आपण झाकू शकतो. परंतु 24 तास असं काही घडत नाही आणि ती दुर्गंधी आपल्याला किंवा इतरांना येत असते. कितीही चांगले कपडे आपण घातले तरी 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4थ्या दिवशी तुम्हाला ते कपडे स्वच्छ करावे लागतात, धुवावे लागतात, कारण आपल्या कायाच्या संपर्कात येऊन ते कपडे देखील खराब झालेले असतात, त्याच्यामध्ये देखील दुर्गंधी येत असते. आपल्या शरीरातून नेहमी स्रवणारा घाम मळ, त्याच्यामुळे आपले कपडे घाण होत असतात आणि आपल्याला त्याला धुवावे लागतात. वेळोवेळी हे जे 9 भोका आहेत आणि त्याच्यातून जो घाणेरडा द्रव बाहेर येत आहे त्याला आपल्याला स्वच्छ करावं लागतं, स्वच्छता ठेवावी लागते. शरीराच्या आत जे काही शरीर भाग आहेत, हृदय, यकृत, फुफ्फुस, आपल्या किडण्या, आतडे, ह्या सर्वांचं कार्य व्यवस्थित चालावं म्हणून आपल्याला धडपड करावी लागते. जरी ते आपल्या शरीर चालण्यासाठी उपयुक्त असलं तरी त्यांचं स्वतःच एक स्वरूप ओंगळवाणं आहे, घाणेरडं आहे. आपण ते प्रत्यक्ष पाहू शकलो नाही शरीर भाग, तरी आपण फोटोमध्ये ते पाहू शकतो आणि कल्पना करू शकतो की कशा प्रकारे ते ओंगळवाणे आहेत, घाणेरडे आहेत. आपल्या शरीरातील द्रव जे बाहेर पडतात, जसे आहे मल आहे, मूत्र आहे,
हे आपल्या शरीरातून आपण जे ग्रहण केलेलं आहे, अन्न ग्रहण केलेलं आहे किंवा पाणी ग्रहण केलेलं आहे, त्याचा जे चोथा आहे तो आपण मळाच्या रूपामध्ये शरीरातून बाहेर टाकत असतो आणि आपण किती म्हटलं तरी तो आपल्या शरीरातून उत्सर्जित झालेला पदार्थ आहे, परंतु तो फार किळसवाणा घाणेरडा असा पदार्थ आपण आपल्या शरीरातून उत्सर्जित करत असतो. परंतु उत्सर्जित करण्यापूर्वी किंवा टाकण्यापूर्वी, बाहेर टाकण्यापूर्वी तो बराच काळ आपल्या शरीरामध्ये होता हे आपण विसरून जातो. आणि जेव्हा तो प्रत्यक्ष बाहेर येतो तेव्हा आपल्याला त्याची किळस वाटते. तर अशा प्रकारे हे जे शरीराचं खरं स्वरूप आहे, जे आपल्याला जन्मामुळे प्राप्त झालेलं आहे, हे खरं स्वरूप आपण चिंतनाच्या माध्यमातून आणि 32 शरीर भागाच्या ध्यानातून आपण समजून घेऊ शकतो. आणि हे समजून घेतल्यामुळे आपण आपल्या शरीराप्रती द्वेष करत नाही. द्वेष मनामध्ये उत्पन्न होणं चुकीचं आहे, परंतु ही त्याची वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे, खरं स्वरूप आहे. आणि मग हे खरं स्वरूप समजल्यावरती त्याच्या प्रती जे आपलं आकर्षण असतं, आसक्ती असते, आपला जो लगाव म्हणजे आपली चिटकून राहण्याची जी प्रवृत्ती असते ती काही प्रमाणात आपण कमी करू शकतो. आपलं सजन सवर्ण काही प्रमाणात आपोआपच कमी होईल. शरीराकडे आपण जे लक्ष देऊन त्याच्यासाठी काळजी करत असतो, त्याच्यासाठी अस्वस्थ होत असतो, ती अस्वस्थता काळजी नक्की कमी होईल. आणि मग या शरीराच्या प्रति अनासक्त झाल्यावरती मग विरुद्ध लिंगाचे जे शरीर आहेत, ज्यांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये प्रचंड आसक्ती असते, आकर्षण असतं, ते देखील आपोआपच कमी होत असतं. त्याच्या प्रतीची आसक्ती आपोआपच कमी होत असते. तर हा 32 शरीर भाग ध्यानाचा लाभ होत असतो आपल्याला. म्हणून काय आपण शरीराची स्वच्छता ठेवणं किंवा टापटीप राहणं सोडायचं नाहीये, परंतु जी आपली खूप काळजी घेऊन खूप अस्वस्थता आणून आपण शरीराची देखभाल करत असतो, फार त्याच्याविषयी लक्ष देत असतो, फार त्याच्याविषयी काळजी करत असतो आणि त्याच्यामुळे जे आपल्याला दुःख उत्पन्न होत असतो त्याच्यापासून आपण मुक्त होत असतो. आणि जे आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी, कारण शरीर आहे, शरीराची देखभाल करणं आवश्यक आहे. जर ती देखभाल केली नाही तर मग आपल्याला आजारी होऊ शकू, आपल्याला त्रास होऊ शकतो. जर आपण आंघोळ केली नाही तर आपण चार चौघामध्ये जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपण ध्यान देखील करू शकणार नाही व्यवस्थित. जर आपण शरीर व्यवस्थित सांभाळलं नाही तर त्याच्यामध्ये आजार उत्पन्न होऊ शकतो आणि त्या आजारामुळे आपण आपलं ध्यान व्यवस्थित करू शकणार नाही.
त्यासाठी जितका आवश्यक आहे तेवढी शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे, परंतु त्यासोबतच शरीराची प्रती जी आसक्ती आहे ती आसक्ती आपोआपच, आपण जेव्हा हे 32 शरीर भाग ध्यान करू ते आसक्ती कमी होते, आणि ती आसक्ती कमी झाल्याचा परिणाम म्हणजे आपल्या जे ध्यानामधला अडथळा आहे कामछंद किंवा आपली जी आवड आहे त्यालाच कामछंद म्हटलं जातं, तर ते जो अडथळा आहे तो आपण दूर करत असतो आणि आपल्या ध्यानामध्ये प्रगती होत असते. तर अशा प्रकारे 32 शरीर भाग ध्यान हे खूप लाभकारक ध्यान आहे. एखाद्या साधकांना जेव्हा एखाद्या विरुद्ध लिंगाच्या शरीराप्रती खूप आकर्षक होत असतं तेव्हा जर त्यांनी अशा प्रकारचे 32 शरीर भाग ध्यान केलं तर ते जे आकर्षण आहे आसक्ती आहे ते दूर करता येते. त्याचबरोबर 32 शरीर भाग जेव्हा आपण ध्यान करत असतो तेव्हा जे शरीराचं खरं स्वरूप आहे ते आपल्या लक्षात येत असतं आणि त्या खरे स्वरूप लक्षात आल्यामुळे जसं माझं शरीर आहे त्याच प्रकारे माझ्या समोरील जे माझ्या संपर्कातील लोक आहेत किंवा ज्यांना मी पाहत आहोत त्यांचं शरीर देखील अशाच प्रकारे नवभोकांचं शरीर आहे. त्याच्यामधून देखील मलमूत्रच किंवा घाणेरडे द्रव बाहेर येत आहेत आणि मग अशा प्रकारचं आपण जेव्हा चिंतन करत असतो तेव्हा मग आपोआपच आपले शरीराला चिटकून राहण्याची जी आपली प्रवृत्ती असते ती देखील नष्ट होत असते. असे वेगवेगळे लाभ आहेत 32 शरीर भाग ध्यान करण्याचे. साधकांनी स्वतः जज करायचं आहे की कुठल्या क्षणी आपल्याला हे ध्यान करण्याची आवश्यकता आहे आणि त्या प्रमाणे त्यांनी ते 32 शरीर भाग ध्यान करायचं आहे. आता सर्व साधकांना कशा प्रकारे करावं हे सांगण्यासाठी इथे ध्यान शिकवलं जात आहे, परंतु पुढे देखील आपण ह्या ध्यानाचा आपल्या साधनेमध्ये उपयोग करू शकतो. तर हे 3 प्रकारचे दुःख, दुःख दुःख, संखार दुःख आणि विपरिणाम दुःख हे फक्त कायेच्या बाबतीतच नाही तरी संपूर्ण ठिकाणी याचा आपण अनुभव घेऊ शकतो, परंतु आजचा विषय आपला 32 बॉडी पार्ट्स आहे त्या अनुषंगाने फक्त शरीराच्या बाबतीतच आपण याचा उदाहरण म्हणून घेतलेला आहे. तुम्ही इतर देखील ठिकाणी दुःख दुःख संखार दुःख आणि विपरिणाम दुःख याचा अनुभव घेऊ शकला. दुःखाचा प्रत्यक्ष अनुभव घेणं फार आवश्यक आहे. आपली सजगता आपण जर ठेवू शकलो तर आपण प्रत्यक्ष दुःख अनुभवू शकू, पण तसं होत नाही कारण
जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा त्या दुःखामध्ये आपण वाहून जात असतो आणि आपण विचार करत असतो दुःखाचा जो विषय आहे त्या विषयाकडे आपलं लक्ष जास्त असतं, दुःखाच्या कारणाकडे आपलं लक्ष जास्त असतं, दुःखाने उत्पन्न होणारे परिणाम आपल्याला जास्त दिसत असतात. परंतु दुःख जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभवू, दुःख प्रत्यक्ष अनुभवणे म्हणजे की आता मी दुःखी आहे आणि कशा प्रकारच्या मनामध्ये संवेदना उत्पन्न होत आहे, कशा प्रकारच्या शरीरावरती संवेदना उत्पन्न होत आहे हे प्रत्यक्ष अनुभवणं. आणि मग ते मनावरचे जे संवेदना आहेत, भावना आहेत, त्या कशा प्रकारे आपल्यावरती गारूड करत आहेत, कशा प्रकारे आपल्याला द्वेष उत्पन्न होण्यासाठी प्रवृत्त करत आहेत, कशा प्रकारे ती जी परिस्थिती आहे त्याच्यापासून दूर जाण्यासाठी प्रवृत्त करत आहेत, शरीरातील संवेदना कशा प्रकारे आपल्यामध्ये शरीरामध्ये दुर्बलता आणत आहेत, कुठलीही कृती करण्यासाठी आपण उत्सुक नसतो, कुठलीही जर आपल्याला शरीराला आवश्यक असलेलं भोजन ते देखील घेण्याची इच्छा होत नाही, पाणी पिण्याची जी आवश्यकता आहे ते देखील पिण्याची इच्छा होत नाही, तर अशा प्रकारे दुःखामुळे आपल्या शरीरावरती आणि मनावरती परिणाम होत असतो. आणि जेव्हा आपण हे प्रत्यक्ष दुःख अनुभवू आणि मग ते दुःख दूर करण्यासाठी आपला जो आटापिटा चालू असतो, ते दुःख दूर करण्यासाठी आपण काय करत असतो, आपण एखाद्या विरंगुळा किंवा करमणुकाच्या कार्यक्रमाकडे आपण आपलं मन वळवत असतो, एखादा इंटरेस्टिंग विषय आपण ध्यानामध्ये आणत असतो, जे मादक द्रव्यांचं सेवन करतात ते लोक मादक द्रव्यांकडे आकर्षित होतात, त्यांचं सेवन करतात, तर अशा प्रकारे जेव्हा दुःख आपल्याला प्रत्यक्ष येत असतं तेव्हा आपण त्याच्याकडून दूर होण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते टाळून आपण जर प्रत्यक्ष दुःख अनुभवलं, कशा प्रकारे मी दुःखात आहे, माझी मानसिक स्थिती काय, शारीरिक स्थिती काय आहे, जिभेला कोरड पडत आहे, शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना उत्पन्न होत आहे, आणि हे प्रत्यक्ष अनुभवलं, ते प्रत्यक्ष अनुभवणं म्हणजे ते दुःख दूर होण्यासाठी आपोआपच आपल्याकडून प्रयत्न होत असतात, कारण आपण ते प्रत्यक्ष अनुभवत असतो. म्हणजे ज्या प्रकारे आपण प्रत्यक्ष जेव्हा पाहतो तेव्हा त्याची जी सामर्थ्य असतं, शक्ती असते, ती कमी होते आणि मग आपण दुःखातून लवकर बाहेर पडत असतो. तर हे दुःख अनुभवणं म्हणजे त्याच्यातून बाहेर पडणं, त्याचं जे कारण आहे ते योग्य प्रकारे समजून घेणं आणि हे दुःख आहे आणि मला हे दूर करायचं आहे, ही आपोआपच आपल्यामध्ये प्रबळ भावना उत्पन्न होते. आणि सोमनस्य सहगता दोमनस्य सहगता, दोमनस्य म्हणजे दुःख, दुःखासोबत, तर अशा प्रकारे आपली ती चित्ताची स्थिती असते आणि मग त्या चित्ताच्या स्थितीला दूर करण्यासाठी आपण आणखीन जे प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नांमुळे आणखीन आपण दुःखाकडे ढकलले जात असतो, दुःख आपल्यामध्ये आणखीन उत्पन्न करत असतो. पण परंतु जेव्हा आपण प्रत्यक्ष दुःख अनुभवतो, प्रत्यक्ष दुःख समजून घेतो, तेव्हा मग ते आपोआपच नष्ट होत असतो, आपण त्याच्यापासून दूर होत असतो. आणि ही दुःखाची प्रत्यक्ष अनुभूती ही आपल्या ध्यानासाठी देखील खूप लाभदायक असते.
लाभदायक म्हणजे प्रत्यक्ष दुःख अनुभवणं हा एक अनुभव असतो, आणि मग ध्यानामध्ये आपण जेव्हा शांती प्राप्त करत असतो तेव्हा मग आपण या दोन गोष्टींचा कंपेअर तुलना करणं, आणि मग ही शांती, ही शांतता, हा कामनेस, आणि मग ती दुःखाची अवस्था, अस्वस्थता, मग आपल्याला आपले समाधीमध्ये जे सुख प्राप्त होत आहे त्याचं महत्त्व कळत असतं, आणि मग आपल्या समाधीतला जो वेळ आहे तो आपोआपच वाढत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या एकमेकांशी संबंधित असतात. दुःखाचा प्रत्यक्ष अनुभव, समाधीतला जो प्रत्यक्ष अनुभव आहे त्याला वाढवत असतो. तर एका ठिकाणी आपण दुःख प्रत्यक्ष न अनुभवल्यामुळे त्याच्यापासून दूर होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो, आणि त्या प्रयत्नांनी आणखीन दुःख उत्पन्न करत असतो. परंतु जेव्हा ते आपण योग्य प्रकारे दुःख समजून घेतो तर आपोआपच त्या दुःखापासून आपण मुक्त होत असतो, आणि त्यासोबतच समाधीतलं जे आपलं सुख आहे ते देखील आपण दृढ करत असतो, स्ट्रॉंग करत असतो. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी जे आर्य सत्य सांगितलेलं आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजे पटिवेदन करणं. ते पटिवेदन करणं जेव्हा आपण विपश्यना करू प्रत्यक्ष, आणि जेव्हा ते आपण पाहू तेव्हा ते दृढ पटिवेदना होते. परंतु हे जे आपले छोटे छोटे अनुभव असतात या छोट्या छोट्या अनुभवाने आपले जो विपश्यनेचे पटिवेदन आहे त्याच्यामध्ये जो आपला प्रत्यक्ष अनुभव आहे तो आपण आणखीन दृढ बळकट करत असतो. तर अशा प्रकारे वेळोवेळी चिंतन करणं दुःखाचं किंवा आपल्या शरीराचं हे आपल्या ध्यानासाठी खूप लाभदायक असतं. आता आजच्या विषया इतकी इतकंच. साधू साधू साधू.